पण जर आपण बघितलं तर विकासाचा वेग आहे. कदाचित आमच्या सरकारमध्ये आपण पाहिलं असेल महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये हा ऍक्ट आणल्यानंतर देखील समृद्धी महामार्ग कुठेही थांबला नाही. काम मेट्रोच्या लाईन्स असतील काम थांबलं नाही. MTHL असेल काम थांबलं नाही. आमचं सरकार पडेपर्यंत 82% MTHLचं काम झालेलं. कोस्टल रोड 65% काम झालं. अध्यक्षमध्ये आपल्या मुंबईमध्ये नरीमन पॉईंट कफ परेड कनेक्टर टेंडर्स निघालेले आहेत. थैसर मीरा भाईंदर रस्ता टेंडर निघालेले आहेत. अध्यक्षमध्ये कुठे नक्की ही ट्री अथॉरिटी आल्यानंतर काम थांबलेलं. मला असं वाटतं काही दुःखाचे किंवा दुखण्याचे जे मुद्दे असतात जे त्याला बोलतो ना आपण की त्रास या मुद्द्याने हे सगळे कनेक्टर्स पाण्यातले आहेत. नाही नाही एक मिनिटं, जिथे लँडिंग होतं ते सगळे झाडं आहेत अध्यक्षमध्ये. आपल्या मतदारसंघात आहेत, माझ्या मतदारसंघात आहेत, आपण दोघेही एकत्र फिरू शकतो. पण महत्वाचा मुद्दा हा आहे अध्यक्ष महोदय की कदाचित असं होत असेल की ह्या ऍक्टमुळे जे अजनीवन वाचलेले जे पुण्यात रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचे तिथे अडथळे निर्माण होतात कारण ती झाडं कापली गेली नाही पाहिजेत. जे वेताळ टेकडीचा प्रश्न आहे ह्याच्यामुळे हा ऍक्ट बदलला जातोय का? अध्यक्ष महोदय मी एवढंच सांगू इच्छितो की ह्या काही गोष्टी आपण जे करतो ह्या राजकारणाच्या पलीकडे करतो. आमचा हेतू हाच होता, स्पष्ट होता, की आपल्या देशातलं असेल, आपल्या राज्यातलं असेल, आपल्या शहरांमधलं असेल, पर्यावरण आणि विकास ह्याचा एक समतोल तिथे मांडला गेला पाहिजे, एक बॅलन्स झालं पाहिजे आणि शाश्वत विकासासाठी गेलं पाहिजे. कदाचित काही त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय असं पण असू शकतं की जे गुवाहाटीला डोंगर झाडी बिडी बघून येतात आमच्याकडे पण असायला पाहिजे थोडी झाडी वगैरे. ह्याच्यासाठी आम्ही जरा काम करत होतो पण आम्हाला कळलं नाही ते तिथे जाऊन पळून बघून आले. तरी देखील हे मी जी वस्तुस्थिती आपल्या समोर मांडलेली आहे आणि पुढचं अर्थात जे काही सन्माननीय सदस्य मतदान करतील तसं आहे. धन्यवाद.